subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. यासाठी 9 तारखेला मशाल मोर्चा आहे आणि यासाठी आज पत्रकार परिषद संपन्न झाली. आपल्यासोबत उपमहापौर जगदीश गायकवाड साहेब. सर, मशाल मोर्चा होते किंवा 16 तारखेचं एक आंदोलन होईल, पण या सगळ्यामध्ये राज्य सरकार कुठे आंदोलन करण्याचा प्रयत्न करेल असं वाटतंय, तुम्हाला काय सांगू? राज्य सरकारने ठिकठिकाणी प्रयत्न सुरू केलेत. हे आंदोलन कसे दबेल यासाठी लोकांना तडीपारच्या नोटिशी काढण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यानंतर प्रत्येक गावातल्या प्रमुख कार्यकर्त्याला बोलून दमबाजी देण्याची, पोलीस स्टेशनला दम देण्याची सुरुवात केलेली आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी तशा प्रकारचे यांना, पोलिसांना, स्थानिक पोलिसांना पनवेल उरणचे आदेश दिलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीत एअरपोर्टचा काम बंद होता कामा नये, झाल्यास तुमच्या बदल्या करू. हे बिचारे त्या ठिकाणी पैसे भरून इथं आलेले आहेत, त्यांचे पैसे वसूल झाले पाहिजेत, त्यामुळे यांना सरकारचं ऐकावंच लागेल. खरं तर माझी पोलिसांना विनंती आहे की पोलीस हा निःपक्षपाती असतो, पोलीस हा आमचा आवाज असतो, जसा आपला आवाज चॅनल आहे तसा पोलीस हा जनतेचा आवाज असतो, पीडिताचा आवाज असतो, गरिबाचा आवाज असतो. परंतु हेच पोलीस जर आज अशा प्रकारची भूमिका घेत असतील तर पोलिसांनी स्वतःच विचार केला पाहिजे. माझी पोलिसांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की ठीक आहे, हा सरकार वर्षभर असेल, 2 वर्ष असेल, 3 वर्ष सरकार हे बदलत राहतात, पोलीस मात्र बदलत नाही. पोलीस आपल्या इमानदारीशी असतो, पोलीस आपल्या खाकी वर्दीशी इमानी इतबारीत काम करत असतो. आणि पोलिसांनी आमच्यावर अन्याय करू नये, कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय करू नये. जसे की 24 तारखेच्या मोर्चाच्या सगळ्या गाड्यांचे फोटो घेतले आणि गाडी मालकांचे नाव शोधले, तशा प्रकारच्या आंदोलनात येणारी लोक आम्ही घाबरणार नाही. पोलीस पोलिसांचं काम करतील, आम्ही आमचं काम करू. तरीसुद्धा पोलिसांच्या वरिष्ठ सगळ्या अधिकाऱ्यांना, सीपी साहेब, जसे ठाण्याचे सीपी साहेब अत्यंत चांगले आहेत, नव्या मुंबईचे सीपी साहेब अत्यंत चांगले आहेत, डीसीपी साहेबांना आमच्या विनंती आहेत की आपण याच्यावर मार्ग काढलं पाहिजे आणि इथं दिभा पाटलांचंच नाव दिलं पाहिजे. हे आंदोलन तुम्ही गोळ्या घातल्या, आमच्याला इन्काउंटर केलं, तडीपार केलं, तरी थांबणार हे आंदोलन नाही. तुमचे प्रयत्न अपयशी येतील, आमचे प्रश्न जे प्रयत्न आहेत ते सक्सेसफुल होतील, हीच मला आज तुम्हाला विनंती करायची, संदेश द्यायचा. 9 तारखेच्या मशालमोर्चाची जोरदार तयारी सुरू आहे. सर, आपण कशा प्रकारे सहभागी व्हाल, काय सांगाल? सकाळी 10 वाजल्यापासून झासई गावामध्ये आगरी, कोली, कराडी जेवढे आमचे कलाकार आहेत, गीतकार, गायक, संगीतकार, पोवाडे गाणारे यांनी अत्यंत चांगल्या दिबांवरती म्हणजे रचनात्मक असे पोवाडे गाणे तयार केलेले आहेत. त्यांचा त्या ठिकाणी प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर या ठिकाणी एक मशालला ज्योत से ज्योत जगाते चलो म्हणून मशालला मशाल स्पर्श करून त्याचा वणवा संबंध रायगड ठाणे जिल्ह्यात पसरवण्यासाठीच ही मशाल ज्योत चं आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. खरं तर ही मशाल ज्योत घेऊन किमान 5 ते 7 हजार तरुण आपापल्या प्रत्येकाच्या गावात जाणार. सायंकाळी 6 वाजल्यानंतर मशाल ही दिवसभर काही दिसत नसते, म्हणून तो मशाल पेटत जाणार आहे खुशाल. जसे मशाल पेटेल खुशाल, तसे दिवांचे विचारी पोचतील गावागावात खुशाल. आणि 16 तारखेला या आंदोलनाला ही मशाल ज्योत एक क्रांतीचा वणवा घेऊन उठेल अशी अपेक्षा आहे. ही मशाल ज्योत आम्ही एक वैचारिक विचाराची ही मशाल ज्योत आहे, याच्यात कुठलंही आंदोलन नाही, पण आंदोलनाची दिशा देण्याचे मात्र प्रतिबिंब प्रतीक या ज्योतीतून निर्माण होणार आहे, म्हणून ही ज्योत आपण काढण्याचा प्रयत्न करत आहोत. सर, अल्टिमेटम दिलंय, पण अजून सरकारने काही बोलण्याचा प्रयत्न केला किंवा सुप्रीम आपल्याशी काही बोलणं केलंय का? नालायकांचं सरकार आहे, त्यांना अल्टिमेट कळत नाही. त्यांनी लोकांना मारण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. आज कोरोना काळामध्ये 3 लाख लोक जेव्हा रस्त्यावर आली त्यावेळेस त्यांना कळायला पाहिजे होती ही लोक दिबांचे चाहते आहेत, तुमचे चाहते आहेत, तर तुमच्या चाहत्याने रस्त्यावर यायला पाहिजे होतं. हे सरकार लोकांना मारण्याचा प्रयत्न करतो, एकीकडे कोरोनाने मारतो आणि एकीकडे आंदोलनाने मारतो. सरकार याला जबाबदार आहे. म्हणजे आता जर सरकारने मानलं नाही किंवा सिडकोने काही तुमच्याशी बोलणं केलं नाही तर आपण आंदोलन तीव्र करणार? आम्ही एअरपोर्टचं काम बंद करणार. एअरपोर्ट चले जाओ, जसे इंग्रज चले जाओची घोषणा केली, आम्ही एअरपोर्ट चले जाओची घोषणा ही आमची 16 तारखेपासून असेल. आणि आमचा प्रत्येक तरुण एअरपोर्टचं सगळं काम बंद करेलच, पण डिव्हिजनचे सिडको ऑफिस देखील आम्ही बंद करू. धन्यवाद सर. तर एकंदरीतच 9 तारखेचा मशाल मोर्चा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा संदेश जगदीश गायकवाड दिलाय. जर्नलिस्ट अरबाज 66 रिपोर्ट, आवाज टुडे, पनवेल. Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.